हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत चिकनची एक भन्नाट रेसिपी शेअर करणार आहे जी एक चमचा तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये बिना ओव्हन किंवा बिना तंदूर आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करू शकतो ते बघणार आहोत फ्रेंड्स बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे ना तर ही रेसिपी पण बनवल्यानंतर चवीला तितकीच जबरदस्त लागणार आहे चला तर मग करूया सुरुवात सर्वात आधी इथे एका बाऊलमध्ये मी पाचशे ग्रॅम चिकन लेग पीस अशा पद्धतीने कट मारून घेतलेले आहेत त्यामध्ये जाता एक चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून यामध्ये दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे त्यामध्येच आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि हे सगळं व्यवस्थित चिकनला लावून घेऊया यामध्ये मी कोणताही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे त्यामुळे हा नॅचरल कलरच चिकनला खूप सुंदर येतो आणि आपण हे चिकन हातानेच व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळा मसाला हा चिकनला व्यवस्थित लागला जातो आता इथे आपलं हे चिकन छान असं मॅरिनेट करून झालेलं आहे आपण तीस मिनटासाठी ते आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया तीस मिनटानंतर बघूया आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे आता यामध्येच मी दोन चमचे दही घालून घेणार आहे आणि दह्यासोबतच एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये घालून घेऊया आता दही आणि आलं लसूण आपल्याला व्यवस्थित या चिकनला परत एकदा लावून घ्यायचं आहे नेहमी चिकन मॅरिनेट करताना दही आणि आलं लसूण पेस्ट देखील ला आधीच लावली जाते पण या रेसिपीमध्ये अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे आता इथे मी कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्येच एक चमचा तेल घालून घेऊया तेल थोडं गरम झालं की यामध्येच एक चमचा बटर घालून घेतलेला आहे बटर आणि तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे बटर आणि तेल गरम झाल्यानंतर एक एक करून आपण हे चिकन लेग पीस यामध्ये घालून घेऊया आता हे चिकन लेग पीस घालून झाल्यानंतर गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि मंदाचेवरच आपल्याला हे झाकण ठेवून पाच ते सात मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता आपण पाच ते सात मिनटानंतर बघूया चिकन एका साईडने छान असं शिजलं गेलेलं आहे आपण आता दुसऱ्या साईडने ते पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेही आपल्याला याच पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे परत एकदा आपण आता हे पलटून झाल्यानंतर यावर झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनटं दुसऱ्या साईडने देखील शिजवून घेऊया साथ है, है, है। ओवन, है है। आता इथे आपली पाच ते सात मिनटं झालेली आहेत चिकन आपलं छान असं शिजलेलं आहे आणि त्याला कलर देखील फार सुंदर आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता खूप कमी तेलामध्ये आणि झटपट बिना तंदूर आणि बिना ओव्हन आपलं हे चिकन लेग पीस तयार झालेलं आहे आता हे चिकन रेडी झाल्यानंतर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एक ते दोन मिनटं गॅस फास्ट करून हे थोडंसं परतून देखील घेऊ शकता तुम्ही बघू शकता इथे आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे आणि तितकंच ते देखील दिसत आहे जास्त काही तामझाम न करता तुम्हाला जर चिकन फ्राय खायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे फ्रेंड्स तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा